स्वागत उपस्थित सर्व मान्यवरांचे मी पोलीस उपनिरीक्षक पीएम दाभोलकर पोस्टिंग माझगावने मनापासून स्वागत करतो। आदरणीय सीपी सरांनी एक संकल्पना आमच्या समोर सांगितलेली आहे आणि त्यावर आम्ही काम करत आहोत की जो तरुण युवा वर्ग आहे तो विधायक मार्गाकडे वळला पाहिजे। जी तरुण शक्ती आहे ती तरुण शक्ती चुकीच्या मार्गावर जाऊन त्यांचं आयुष्य त्यांचं भविष्य त्यांचं करिअर उद्ध्वस्त होऊ नये आणि त्यांना एक दिशा देणं आवश्यक आहे, त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। आजच्या काळात जर नोकरी मिळवायची झाली तर स्पर्धेशिवाय पर्याय नाही। जर आपण स्पर्धा परीक्षा देऊ शकलो तरच आपण नोकरी मिळवू शकू। तो काळ गेला, वशिलेबाजी करून पैसे देऊन नोकरी मिळवत होतो पूर्वीच्या काळी, तसं आता किंचितही शक्य नाही। कोणत्याही प्रकारची नोकरी जर मिळवायची असेल तर स्पर्धेशिवाय पर्याय नाही। आणि आपण जाणताच कित्येक जणांनी कदाचित आपण तयारी करत आहात, परीक्षा दिली असेल, तर लाखो विद्यार्थ्यातून आपली निवड होत असते आणि त्यासाठी आपल्याला अथक परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतात। घरामध्ये मी रेडिओ ऐकत होतो, रेडिओ ऐकताना सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आपली आपली आवड नावाचा एक प्रोग्राम लागायचा। कसला? आपली आवड। त्या प्रोग्राममध्ये काय तर ती अँकर जी असते ती तर तुम्हाला आपण कॉल करायचा, त्यांना सांगली आकाशवाणी केंद्रावर कॉल करायचा, आपण त्यांना आपली आवड सांगायची, अमुक अमुक फिल्म म्हणल्या आम्हाला अमुक अमुक कांदा लावा म्हणून, आणि मग ते नोंद करून घेणार, आपल्याशी बोलणार, गप्पा मारणार आणि गाणं लावणार। तो एक तासभराचा असा कार्यक्रम होता। एके दिवशी असाच हा कार्यक्रम असताना एक मुलगा त्या अँकरला म्हणाला की अमुक अमुक मी असा असा बोलतोय आणि निवेदिता विचारलं की कोणत्या पिक्चर मधलं तुम्हाला फिल्म मधलं गाणं लावायचं आहे। तर तो मुलानं थोडा पॉज घेतला आणि म्हटला लावा डिटेल जे दिलवाले दुल्हनियाले जे, परत त्या अँकरला वाटलं की हा पॉज घेतोय, त्याने अजून जरा विचारलं की कोणतं गाणं लावायचं आहे त्यामध्ये। तर त्या अँकर ला त्यानं उत्तर दिलं, तर म्हटला कोणतंही लावा, तुम्हाला जे आवडते ते लावा म्हटलं। त्यावर ती जी अँकर होती की तिनं प्रतिप्रश्न विचारला की आकाशवाणी केंद्रावर एवढी लोक हजारो लोक फोन लावायसाठी प्रयत्न करत असतात, कशासाठी फोन लावायसाठी प्रयत्न करत असतात, मग तो फोन लावायच्या अगोदर पिक्चर कोणता, फिल्म कोणतं, त्या फिल्ममधलं गाणं कोणतं ह्याचा विचार करून ठेवला नाही का। त्यावर त्या मुलानं खरं ते सत्य उत्तर देऊन टाकलं। तर म्हटला मॅडम खरं सांगतो, मी इथं एसटीडीमध्ये कामाला आहे। कुठं? एसटीडीमध्ये मी कामाला आहे। माझ्याकडे एक ग्राहक आलं होतं, कस्टमर आलं होतं आणि तुम्हाला आकाशवाणीला फोन करतो, बराच वेळ फोन करत होतो, बराच वेळ फोन करतो, बराच फोन करतो, त्याला काय फोन लागला नाही आणि ते जस्ट ग्राहक गेला आणि मी काय केला तर रिडायल केला आणि आपोआप काय लागला तर तुम्हाला फोन लागला। या पाठीमागचं सांगायचं असंच आहे तुम्हाला की त्या ग्राहकानं अजून एकदा जर रिडायल लागला असता तर नक्की त्याला काय लागला असता, तर फोन लागला असता, पण त्यानं धैर्य सोडलं आणि काय केला तर निघून गेला। असंच आपल्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये होतं, ज्याची लायकी नसते त्याचा काय लागतो तर फोन लागतो। का? तर आपण मध्येच तो सोडून गेलेला असतो। एकदा जर तुम्ही ठरवलं असेल की स्पर्धा परीक्षा द्यायची आहे
यामध्ये पुढे जायचं आहे, करिअर करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर नक्की काय तर एकदा रिडायल करायला कधी मी सुरू नका. आणि प्रत्येक रिडायल हा तर शेवटचा रिडायल असावा असं म्हणून तयारी करा. नक्की तुम्हाला काय मिळेल तर यश मिळेल, फोन लागेल, तुम्हाला जी आपली आवड आहे, तुमची आवड आहे ती नक्की काय होईल तर मिळेल. मग सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. UPSC भी हो, MPSC हो, या सबसे ज़्यादा जो हार्ड एग्जाम्स होते IIM के हो, इस टाइप की जो एग्जाम्स हैं वो भी आप आसानी से क्रैक कर सकते. तो एक ही है बेसिक, नॉलेज गेन करो. और नॉलेज गेन करने के साथ साथ इतने सारे जब लड़के लड़की आपस में बैठे तो ग्रुप डिस्कशन एक बहुत बड़ा इम्पोर्टेंट पार्ट है. अगर आपको बहुत नॉलेज है लेकिन आप वो नॉलेज शेयर नहीं कर पा रहे हो, या किसी के साथ नॉलेज अगर आप बांट नहीं पा रहे हो, चर्चा नहीं कर रहे हो, तो आपको कितना पता है वो आप खुद को टेस्ट नहीं कर पाओ. तो ग्रुप डिस्कशन करना भी बहुत जरूरी है. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे लायब्ररी असेल, तुमचे अभ्यासिका आहे, अभ्यासिकामधले मुलं असतील, तर ते एका ठिकाणी बसून डिस्कस केलं पाहिजे. तुम्ही चहा प्यायला जाता हॉटेलमध्ये तर तिथे हे विषय डिस्कस केले पाहिजे. मी माननीय नागोचे सर दुपोनी पोस्टे पाचपावली सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. मी सरांची परवानगी घेऊन आजच्या कार्यक्रमासाठी त्यांना आभार प्रदर्शन करता बोलू. आभार प्रदर्शन करण्यापूर्वी मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे संगत असते संगतीवर एक आचार्य विनोबा भावे यांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आचार्य विनोबा भावे असे म्हणतात की पावसाचा जो थेंब आहे तो आपण हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असते, तोच थेंब जर गरम तव्यावर पडला त्याचे अस्तित्व नष्ट होते. पावसाचा तोच थेंब तोच, पण जर कमळाच्या पानावर पडला तर तो चकाकतो, आणि तोच पावसाचा थेंब जर नाल्यामध्ये पडला तर त्याचे प्रतिष्ठा ढासळते. पावसाचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर तो प्रत्यक्ष मोदी बनतो. तर पावसाचा थेंब तोच, पण तो कुणाच्या संगतीमध्ये आहे त्याच्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते. या ठिकाणी माननीय नवीनचंद्र रेड्डी सर नॉर्थ रिजन, माननीय DCP गजानन राजमाने सर, बपोनी पोस्टे पाचपावली श्री संजय मेंढे सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. तसेच आपण सर्व विद्यार्थ्यांनी सरांचे मार्गदर्शन हे ऐकून घेतले, त्याबद्दल मी पोलीस स्टेशन पाचपावलीतर्फे आभार व्यक्त करतो. आणि जे विद्यार्थी आजपर्यंत 2-3 अटेम्प्ट करूनसुद्धा जे ज्यांना यश मिळालं नाही त्यांच्यासाठी एक काय, कस्ती हर तुफा से निकल सकती है, बात बिगडी हुई फिर बन सकती है, हिम्मत रख इरादे ना बदल, तकदीर किसी रोज बदल सकती है. धन्यवाद आपण सर्वांनी ऐकून घेतल्या. कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो.